नमस्कार मित्रांनो, मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्वादिष्ट व्यंजन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत होळी स्पेशल दोन वेगवेगळ्या प्रकारच्या थंडाई. जर तुम्हाला आजची माझी ही थंडाईची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग बघूया थंडाईसाठी लागणारी कृती. सुरुवातीला आपण थंडाई पेस्ट बनवणार आहोत. त्यासाठी इथे भिजवून साला काढून घेतलेले बदाम आहेत एक वाटी, त्यानंतर दोन मोठे चमचे पिस्ता, दोन मोठे चमचे काजू, एक मोठा चमचा कलिंगडाच्या साला काढून घेतलेल्या बिया, एक मोठा चमचा खसखस, एक मोठा चमचा कच्ची बडीशेप आहे भाजलेली नाही आहे, एक मोठा चमचा सुकलेल्या गुलाब पाकळ्या, त्यानंतर इथे गरम मसाल्यामध्ये मी 5 ते 6 वेलच्या घेतलेल्या हिरव्या आणि 7 ते 8 काळ्या मिरी, त्यानंतर जायफळ हा मी चिमूटभर किसून घेत आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप देखील करू शकता. शिवाय ह्यापैकी तुमच्याकडे कोणता पदार्थ नसेल तर तुम्ही तो स्किप देखील करू शकता. आणि त्यानंतर आपण 1/2 छोटा चमचा केसर घातलेली आहे आणि त्यानंतर आता आपण 2 वाट्या पाणी घालणार आहोत आणि झाकण ठेवून 8 ते 10 तास आपण भिजत घालणार आहोत हे सर्व. त्यानंतर आता 8 ते 10 तास झालेले आहेत आणि आता केसरचा रंगसुद्धा इथे उतरलेला आहे पाण्यामध्ये छान. आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत. पेस्ट बनवण्यासाठी एवढं पाणी पुरेसं होतं, परंतु लागल्यास तुम्ही 1 ते 2 चमचे पाणी घालूसुद्धा शकता. त्यानंतर अशा पद्धतीने बारीक अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे. आता आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि इथे मी केसर वापरला होता त्याऐवजी तुम्ही 1/2 छोटा चमचा हळद देखील घालू शकता. आणि अशा पद्धतीने आपली थंडाई पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण क्लासिक थंडाई बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 3 मोठे चमचे थंडाई घालत आहे, त्यानंतर 2.5 मोठे चमचे साखर घालत आहे. तुम्ही तुमच्या गोडानुसार कमी किंवा जास्त साखर घालू शकता. आणि त्यानंतर 1 वाटी दूध घालायचं आहे. आणि मग आता झाकण ठेवून आपण थंडाई पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून घेणार आहोत. ही बघा अशा पद्धतीने तयार आहे आपली क्लासिक थंडाई. वरून कोणतेही ड्रायफ्रूट्स घालून सर्व करा आपली क्लासिक थंडाई. त्यानंतर आपण दुसऱ्या फ्लेवरकडे वळणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 मोठे चमचे थंडाई पेस्ट घालत आहे, त्यानंतर 2.5 मोठे चमचे साखर घालत आहे. तुम्ही तुमच्या गोडानुसार साखर कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी 2 खायची पानं घेतलेली आहेत. ही पानं ताजी आहेत, तुम्ही सुकलेली पानंसुद्धा वापरू शकता थंडाईसाठी. आणि त्यानंतर 1 वाटी दूध घालायचं आहे आणि छान रंग येण्यासाठी मी इथे ग्रीन लिक्विड फूड कलर घालत आहे. खायचा रंग आपण 2 ते 3 थेंब टाकलेला आहे. आणि नंतर पुन्हा एकदा झाकण लावून आपण मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊया. तर तयार आहे अशा पद्धतीने आपली पान थंडाई. आणि आता ही थंडाईसुद्धा आपण ग्लासमध्ये काढूया आणि वरून ड्रायफ्रूट्स घालून सर्व करूया आपली पान थंडाई. तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही फ्लेवरच्या थंडाई तयार आहेत, एक क्लासिक थंडाई आणि दुसरी पान थंडाई. जर तुम्हाला आजची माझी ही पान थंडाईची आणि क्लासिक थंडाईची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.